नमस्कार, मी पियुषा। डिजिटल प्रभातमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। डिजिटल प्रभात आणि दैनिक प्रभात प्रस्तुत यशोगाथा या मालिकेत आज आपण भेट देणार आहोत पुण्यातील एक नामांकित नेत्र चिकित्सा संस्था म्हणजेच NIO या संस्थेला। आपल्यासोबत आहेत डॉक्टर आदित्य केळकर। काय सांगाल सर या संस्थेबद्दल? 1993 साली ही संस्था स्थापन झाली आणि त्याच्यामध्ये डॉक्टर श्रीकांत केळकर म्हणजे माझे वडील आणि माझी आई अरुणा केळकर या दोघांनी हे स्वप्न पाहिलं की आपल्या पुण्यामध्ये एक नेत्र उपचारांमध्ये अग्रणी असलेली आणि सगळ्या डोळ्यातल्या तक्रारींवरती काहीतरी उपचार करणारी अशी एक संस्था यावी त्यावेळेला, कारण की आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशी एक संस्था नव्हती आणि त्यासाठी त्यांनी हे व्रत घेतलं आणि त्यांच्या प्रयत्नांनी आज ही संस्था उभी राहिली। सर, आपण हे पुढे व्रत घेऊन पुढे चाललेलं आहात, हे नेत्रदान आणि नेत्र हे म्हणजे व्यक्तीच्या आयुष्याचं दृष्टी देणारं नेत्र आहे, तर हे देताना आजच्या ह्या नेत्राला काय आव्हानं आहेत? म्हणजे बरेचसे म्हणजे मोबाईल, लहान मुलांचे मोबाईल परिणाम आहे त्याचे आव्हानं आहेत, नवीन नवीन तंत्रज्ञान येतात, पण ते तंत्रज्ञान काही घातक पण आहेत आणि काही फायदेशीर आहेत, त्याविषयी काय म्हणतात? लहान मुलांमध्ये चष्मा लागणं नक्कीच, म्हणजे आईवडिलांना फार त्याचा त्रास होतो, मुलांना जेवढा त्रास होतो त्यापेक्षा त्यांना आईवडिलांना जास्ती त्रास होतो की आपल्या मुलाला चष्मा आहे। पण चष्मा घालवण्यासाठी लहान वयात तरी काही अशी ट्रीटमेंट नाही आहे, पण चष्मा वाढू नये यासाठी काही खबरदारी पालकांना घेऊ शकतात। तर पालकांनी महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा अशी सगळ्यांचीच इच्छा असते, त्याच्यामध्ये फक्त अभ्यास करणं, कॉम्प्युटर बघणं आणि टी व्ही बघणं आणि फोन बघणं एवढं नाही, पण आपल्याला मुलांना जास्तीत जास्त आउटडोर गेम्समध्ये एनकरेज करायला पाहिजे। जेवढं आपण बाहेर मुलांना खेळायला लावू तेवढा त्यांची चष्म्याच्या नंबरची वाढ होत नाही असं संशोधनातनं सिद्ध झालं आहे। त्याचबरोबर एक पौष्टिक आहार, रेग्युलर एक्झरसाईज करणं आणि सगळ्या गोष्टींचा समतोल असणं आजकाल फार महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे मुलांना डोळ्याचे त्रास कमी होतील। त्याचबरोबर जे कॉम्प्युटरवरती काम करतात आजकाल बरेच लोक, कोणालाच असं नाही की कॉम्प्युटरवरशिवाय कामच होत नाही आजकाल, तर कॉम्प्युटरवरती जे लोक कामं करतात त्यांना डोळ्याचा कोरडेपणाचा त्रास होतो, त्यालाच MGD असंही म्हणतात, मेबोबियन ग्लँड डिसफंक्शन। आपल्या डोळ्याच्या पापण्यांमध्ये ऑइल तयार करणारी काही ग्लँड्स असतात, त्या ग्लँड्सचं जर का काम नीट होत नसेल तर डोळे कोरडे होतात आणि डोळ्याला स्ट्रेन खूप येतो, डोळ्यातनं पाणीसारखं वाहतं किंवा डोळ्याला आग झाल्यासारखं फिलिंग येतं आणि कामावरती त्याचा नेहमीच परिणाम होऊ शकतो। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या लोकांनी जे कॉम्प्युटरवरती सारखं काम करतात त्यांनी ॲटलिस्ट 20 मिनटं झाल्यानंतर एक 20-30 सेकंदाचा तरी ब्रेक घेणं आवश्यक आहे। त्याशिवाय ज्या लोकांना कॉम्प्युटरवरती काम करावं लागतंच त्या लोकांमध्ये आर्टिफिशियल टिअर ड्रॉप्स मिळतात जे आपल्याला वापरू शकतो आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने ऑफकोर्स। आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकांना ह्या बेसिक गोष्टींनी फरक पडत नाही अशा लोकांसाठी आता एक ट्रीटमेंट आली, त्याला लिपी फ्लो असं म्हणतात, एक OPD बेसिसवरतीच ट्रीटमेंट केली जाते, त्याच्यामध्ये पेशंटला ॲडमिट व्हायची गरज नसते आणि साधारण 15 मिनटाच्या ट्रीटमेंटमुळे डोळ्याचा कोरडेपणा जवळजवळ 85% लोकांमध्ये तो आपल्याला या मशीनद्वारे घालवता येऊ शकतो। NIO ही संस्था विश्वासार्ही आहे, म्हणजे तुमच्या वडिलांनंतर तुम्ही दोघे सगळे बघतात, म्हणजे तुम्ही डॉक्टर आदित्य केळकर, तुम्ही आहात जाई केळकर, ही विश्वासार्हता अजूनही टिकून आहे, याचं मुख्य कारण काय? आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे तंत्रज्ञानामध्ये जे बदल केले ते थोडंसं आम्हाला जर माहिती। NIO यशामागचे फक्त श्रीकांत केळकर किंवा केळकर फॅमिली नाही आहे, मला असं वाटतं की आमच्या हॉस्पिटलमध्ये असलेला प्रत्येक स्टाफ हा ज्या पद्धतीने इथे सेवा देतो रुग्णांची, त्यांना असं वाटतं की आपल्या घरातलाच कोणीतरी माणूस आजारी आहे आणि त्याची आपण सेवा करतो आहे, या सेवाभावी वृत्तीने ते लोकं इथे काम करतात। त्या लोकांचं डेडिकेशन खूप जास्ती महत्त्वाचं आहे आपल्या संस्थेच्या वाढीसाठी आणि त्याचबरोबर जे डॉक्टर्स आपल्याकडे काम करतात तेही बऱ्याच मोठ्या मोठ्या संस्थांमधनं, परदेशातनं शिकून आलेले आहेत आणि ते सुद्धा इथे अतिशय सेवाभावी पद्धतीने पूर्ण डेडिकेशननी काम करतात आणि त्यामुळे मला वाटतं संस्था नावारूपाला आली, फक्त केळकर फॅमिलीमुळे नाही आली पण त्यांच्या योगदानाला नक्कीच महत्त्व आहे। त्याचप्रमाणे जी नवीन टेक्नॉलॉजी आपल्या देशामध्ये उपलब्ध झाली आहे, NIO बहुतेक वेळेला जी जगामध्ये चांगली टेक्नॉलॉजी येते ती बरेचदा NIO पहिली आलेली असते आणि ते सुद्धा आपल्या यशाच्या मागचं एक महत्त्वाचं कारण आहे। आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे जे पेशंट्स आमच्यावरती विश्वास टाकून हॉस्पिटलमध्ये येतात त्यांचा विश्वास कधी वाया जाऊ दिला जात नाही आणि त्यांना त्यांच्या उपचाराची जी काय माहिती असते ती सगळी कायम दिली जाते आणि त्यांना त्यांच्या ट्रीटमेंटमधनं काय मिळणार आहे त्याबद्दलची पण माहिती त्यांना आधी दिलेली असते, त्यामुळे बरेचदा अशा टाईपचे गैरसमज आम्हाला अनुभवायला येत नाही। तुम्ही NIO माध्यमातून आणि स्वतः तुमचं जे स्किल आहे त्यात तुम्ही देशात आणि परदेशामध्ये जाऊन आले, विशेषतः परदेशात तुम्ही बरेचसे शोधनिबंध तुम्ही सादर केले, त्याच्या टेक्नॉलॉजी तुम्ही बघितली, तर आज आपल्या भविष्यामध्ये पुण्यामध्ये किंवा राज्य देशामध्ये
काय असे बदल घडले पाहिजे तंत्रज्ञानामध्ये आणि कोणते शोध निबंध सादर करणे आवश्यक आहे आणि रिसर्चची काय आवश्यकता आहे? आपल्या देशामध्ये मी बघतो की भारतामध्ये डायबिटीस हा सगळ्यात प्रमुख आजार आहे. मला वाटतं भारताला डायबिटीसचं एक कॅपिटल समजलं जातं. आपल्या देशामध्ये जेवढे डायबिटीसचे रुग्ण आहेत ते जगात कुठेच नाही आहेत. त्यामुळे ज्यांना डायबिटीस आहे अशा लोकांना डायबिटीसमुळे डोळ्याच्या रेटिनावरती पण दुष्परिणाम होतात, त्याच्यामुळे अंधत्व यायची शक्यता असते. तर हे अंधत्व कसं टाळता येईल यासाठी अजून भरपूर संशोधन करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर वयामुळे डोळ्याच्या मागच्या पडद्यावरती दुष्परिणाम होतात किंवा काचबिंदूसारखे आजार आहेत की ज्याच्यामुळे अंधत्व यायची शक्यता असते, तर त्या दृष्टीने संशोधन करणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या क्षेत्रात उत्तुंगत आहातच, तुम्हाला मल्लखांबामध्ये शिवचित्र पुरस्कार मिळाला, त्याचप्रमाणे तुम्हाला आरोग्य क्षेत्रातही तो मिळणार, त्याचा प्रश्नच नाही आहे. पण आमचे वाचक आणि एकंदरीत आपले सगळे जे काही रुग्ण आहेत तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? आपल्या डोळ्याची काळजी जर घ्यायची असेल तर ॲटलिस्ट वर्षातनं एकदा नेत्रतज्ज्ञांकडनं आपल्या डोळ्याचं चेकअप व्हायला पाहिजे. आपण व्यवस्थित, आपण ज्याला म्हणतो ना पौष्टिक आहार, असा आपण घेतला पाहिजे, रेग्युलर व्यायाम केला पाहिजे, नीट झोप घेतली पाहिजे, व्यवस्थित पाणी प्यायला पाहिजे. हे जे चार गोष्टी जे आपले आई वडील आणि आजी आजोबा आपल्याला सांगत आलेत त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही हे आत्ताचं शास्त्रसुद्धा सांगतं. मला असं वाटतं की एवढं जरी आपण नीट फॉलो केलं तरी आपले सगळ्यांचे डोळे नीट आरोग्य राहायला, निरोगी राहायला मदत मिळेल. सर, तुमच्या रुग्णालयामध्ये कुठले कुठले नवीन संशोधन केलेले आहेत जरा सांगता? सध्या नवीन उपचारांमध्ये बघायला गेलं तर एक 3D सर्जरीची टेक्नॉलॉजी आली आहे आमच्या हॉस्पिटलमध्ये. त्याच्यामध्ये मायक्रोस्कोप अशा पद्धतीने वापरला जातो की त्याची इमेज आपल्याला एका TV मॉनिटरवरती दिसते डोळ्याची, आणि ती 3D व्ह्यूमध्ये डॉक्टरांना दिसते, आणि त्यामुळे त्याचं मॅग्निफिकेशन तुम्हाला हवं तेवढं करता येतं. आणि त्याच्यामध्ये जे डिटेल्स आहेत किंवा बारकावे आहेत ते आम्हाला बघायला जास्ती सोपं जातं की ज्याच्यामुळे पेशंटची सर्जरी आणखीन सेफ होऊ शकते. त्याचबरोबर मोतीबिंदू काढण्यासाठी सुद्धा लेझर तंत्रज्ञानाचा वापर आजकाल होतो, त्याला फेमटो लेझर असं म्हणतात. त्याचबरोबर चष्म्याचा नंबर कमी करण्याचं लेझर असतं. या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या हॉस्पिटलमध्ये आम्ही करतो.